सध्या कोल्हापूरमध्ये ज्या हिंदू मुस्लिम समाजामध्ये जे तणाव निर्माण झाला आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? एक पुढचं आपल्या देशाचं एक भवितव्य आहे, तर तुला काय वाटतं याविषयी? रामकृष्ण हरी, तसं जर बघितलं तर वारकरी संप्रदाय असा हा संप्रदाय आहे की त्यांनी आजपर्यंत कोणालाच दुजाभाव केला नाही. लतीफ मुसलमान म्हणजे सगळ्यांना स्थान दिलंय पण इतकं स्थान दिलं नाही, त्यांना शिष्य न बनवता संत लेवलपर्यंत पोहोचवलं. एवढंच नव्हे तर त्यांना पुष्कळ अशा प्रकारे संत वाङ्मयाचा अभ्यास करून दिला आणि त्यांनाही अभंग लिहिण्याचा अधिकार हा माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी मोठ्या मोठ्या संत लोकांनी त्यांना मिळून दिला. पण हल्लीच्या काळामध्ये असं म्हणताय की त्यांचा जो समाज आहे ना तो त्यांना असं वाईट काही हे नाही, पण त्यांच्या समाजामध्ये जे शिकवण आहे ना ते थोडं त्यांच्यामध्ये बदल होतो आहे की त्यांना ते रुजवून होतं आहे, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होत आहे. पण एक सांगून जाईल, धर्म चालत असताना हे शिवाजी महाराज स्थापन केलेली ही भूमी आहे, सगळं आहे. हे माऊली ज्ञानोबरायांच्या कुशीतले लेकर आहे, हे महाराष्ट्रातील लेकर आहे. यांचे किती अत्याचार झाले ना, तरी पण एक सांगणं असेल की आपण जरी कोणत्याही धर्मातले असेल तर माझ्या संतांनी तरी या लोकांविषयी कधी अंतकरणात किंवा मनात दुजाभाव केला नाही. आता सध्या कोल्हापूरमध्ये जो हिंदू मुस्लिम तणाव निर्माण झाला, तुम्ही कसं पाहता वारकरी ह्या समुदायातून हा तुम्ही काय संदेश देणार? सर्व धर्म समभाव. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातीचे संत झाले, असा एकही समाज नाही, अशी एकही जात नाही की ज्या जातीमध्ये संत झाले नाही, वैष्णव झाले नाही, वारकरी झाले नाही. मुस्लिम समाजाबद्दल बोलायचं झालं, कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नाविजान विष्णुदास, मुस्लिम समाजातले कबीर महाराज हे मोठे संत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये झाले. कबीर महाराज ज्यावेळेला पंढरपूरला आले, जनाबाईंचा अधिकार ओळखला, त्यावेळेला कबीर महाराजांचे अभंग आमच्या संप्रदायात म्हटले जातात. वारकरी आम्ही मंडळी त्याच्याकडे जे पाहतोय ते या दृष्टिकोनातून पाहतोय. आपल्या संतांची जी शिकवणूक आहे, सर्व धर्मातील लोकांना आमचं एकच म्हणणं आहे, हिंदू असो मुस्लिम असो, आपल्याला काहीच जरी चांगलं नाही करता आलं तर नका करू, पण आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांना कुठं गालबोट लागू नये अशी आपली वागणूक असावी. परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा वारंवार घटना होतात, तर हे काय समाजाला कुठं घेऊन जाणार आहे? ते अलीकडच्या काळामध्ये काय झाले, राजकारण आणि समाजकारण. राजकारण हे समाजकारणासाठी असावं, समाजाच्या सेवेसाठी असावं, पण आत्ता एवढं प्रदूषण वाढलंय, मग ते हे प्रदूषण असो, हवेतलं प्रदूषण असो किंवा राजकारणातलं असो, नाही तर सामाजिक कार्यातलं असो, सध्या आम्हीच कुठंतरी मतासाठी की एवढा समाज त्यांना कुठंतरी वेटीला धरायचं आणि कुठंतरी हे करत राहायचं त्यांची मतं भेटण्यासाठी. माझी सर्वांनाच विनंती आहे, राजकीय मंडळी असो परमार्थातली मंडळी असो, मी आत्ताच बोललो आहे की आपण पूर्वजांना कुठं गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी अहो सर्वजण एकत्र राहिले तर कुठं काय कमी पडणार आहे. आज छत्रपती शिवाजीराजांचा पुतळ्यांचा विषय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विषय असो किंवा मुस्लिम देव, सध्या आम्ही देवाचं आणि धर्माचं भांडवल करायला लागलो आहे. आम्ही त्याचं भांडवल होऊ नये आणि देव संत हे फक्त त्या पूज्यतेसाठीच वापरावे, त्यांचा वापर इकडं होऊ नये.